निलंगा पोलीस ठाण्यात सर्व समाज बांधवांसोबत शांतता बैठक संपन्न. सध्या महाराष्ट्रात मराठा ओबीसी विषय ऐरणीवर आला असून राजकीय नेत्यांकडून दोन्ही समाजाबद्दल वेगवेगळ्या राजकीय विधान होत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमधूनच द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांची असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ करत आहेत. त्यामुळे आरक्षणाचा टिळा सध्या चालू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कडीचा मुद्दा झाला असून आरक्षण संदर्भात सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पोलीस ठाण्यात मराठा आणि ओबीसी समाजाला पोलीस प्रशासनाकडून आदरपूर्वक पाचारण करत शांतता बैठक घेऊन सोशल मीडियावर व्हायरल कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासंदर्भात विनंती वजा आवाहन केले जात आहे. याच अनुषंगाने निलंगा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी आर शेजाळ, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ सुरवसे, गोपनीय विभागाचे प्रमुख दादा शिंदे यांनी मराठा समाजातील व ओबीसी समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता बैठक आयोजित केली होती. सर्वांनी निलंगा शहर शांतिमय व सर्व समाज या शहरात गुण्यागोविंदाने राहतो, आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी मदत करतच असतो, यापुढेही करत राहू आणि निलंगा आणि आदर्श निलंगा शहर आहे हे पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ असे आश्वासित केले. यावेळी विनोद अण्णा आर्य, डॉक्टर नरसिंह भिकाणी, अंकुश ढेरे, मोहन क्षीरसागर, झटिंग मेहत्रे, रामभाऊ काळगे, परमेश्वर शिंदे, इस्माईल लदाब, असगर अन्सारी, शरद पेटकर, पिंटो पांचाळ, हसन चाऊस, मुस्तफा शेख, अनेक तज्ज्ञ वकील मंडळी, डॉक्टर्स, पत्रकार, सर्व समाजातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शांतता बैठकीच्या अनुषंगाने काय म्हणाले DYSP नितीन कटेकर आपण ऐका. असलम झारेकर, AB न्यूज मराठी ब्युरो चीफ, निलंगा लातूर. आज शांतता कमिटीची मीटिंग घेऊन आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आहे की सगळ्या समाजातल्या सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीतल्या लोकांनी एकमेकांशी जे त्यांचं प्रेमाचं सहृदयाचं नातं आहे ते तसंच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. जर काही अनुचित प्रकार कुठे होत असेल तर त्याचे पडसाद आपल्याकडे न उमटता त्यासाठी सगळ्यांनी ॲक्टिव्हली त्यामध्ये भाग घेऊन चांगलं वातावरण कसं राहील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. याबद्दल आम्ही आवाहन केलं. आतापर्यंत मी निलंग्यामध्ये बघितलं की विविध सण उत्सव असतील, आंदोलन असतील, यामध्ये सगळे समाजाचे सगळे घटक जे आहेत, विविध धर्माचे लोक असतील, विविध जातीचे लोक असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन त्यात सहभाग नोंदवला आणि चांगल्या प्रकारे ते कार्य करून एक चांगला पायंडा पाडलेला आहे. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन.